अरे वाह जोरू, डीपीएमसी वाले शांत बसू ना काय जरा। मॅच मध्ये शिट्टी कोणाची वाजती ते बघायचं आपल्याला। पिपाणी तर इथं आता खूप वाजत आहेत, मॅच मध्ये पिपाणी कोणाची वाजते ते बघायचंय आपल्याला। आदित्य तुझे थोडे माईकचा आवाज कमी कर बरं, माईकचा आवाज मागून थोडं थोडं कमी कर दादा, आणि वो नको थोडं। हॅलो 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 हॅलो, आवाज गेला पण पाहिजे बरं तिकडे। हॅलो हॅलो हॅलो, हा बस ओके। वेलकम टू द ग्रँड इंटर कॉलेज GCL 2023 स्पॉन्सर्ड बाय बूम डॉक्टर उल्हास पाटील मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल जलगाव खुर्द प्रेझेंट्स इंटर कॉलेज GCL 2023 स्पॉन्सर्ड बाय स्कायहॉक्स फिटनेस जलगाव अँड स्वीट क्रंच। स्वीट क्रंच अँड रोलवाला हॉटेल न्यांदा। जवळजवळ 32 संघांनी यामध्ये सहभाग नोंदवला होता। 28 तारखेपासून ही लीग चालू झालेली आहे आणि याच उत्स्फूर्तपणे याच जय जल्लोषानं या लीगचा प्रत्येक सामना झालेला आहे। फेगडे तरी मॅच दिसतच नाही तिकडून। हा फायनल मॅच असल्यामुळं सर्वांनी जितकं होईल तितकं जास्त या मॅचमध्ये प्रोत्साहन देण्याचं काम करावं। वा अक्षय सर, अक्षय सर रूल्स काय नवीन आहेत का? नवीन काय रूल आहेत का? 8 धाव, किती ओव्हरची मॅच आहे? 8 ओव्हरची। फायनल मध्ये आपल्याला दोन्ही संघांना सांगू इच्छितो 8 ओव्हरची मॅच असेल। सर्वप्रथम फलंदाजी करण्याकरिता DOPMCचा संघ आणि खचाखच भरलेलं आहे DOPMCचं ग्राउंड। कमी वाजव, डोकं दुखायलंय आता पिपाणीवाले, 2 दिवस उठणार नाही पिल्ल तू।
काहीतरी होतं का एकदा सांगा मला. बहुत ही बेहतरीन बॉल. वाह वाह कृष्णा वाह. डीओपीएमसी शांत का चेअरिंग चालू राहू द्या. आपलं कॉलेज आहे आपला आवाज. आपलं कॉलेज आहे वाटलं पाहिजे राव. आपलं कॉलेज आपला आवाज. असं काय जरा बोतू नांदेडचा आहे ना शेवटची ओव्हर टाकलेला कॅच सोडलेला दादा येतो. दोन विकेट काढणारा दादा येतो. सॉरी सॉरी सॉरी. आठ विकेट काढणारा दादा आहे. सॉरी लीडर बोर्ड नाही दादा विश्वास आहे तुझ्यावर. बॉटल कोणती दादा. अय लाल्या मॅच चालू आहे. संजो काळे. वाह स्ट्राइक पर है हमारे मोहम्मद रिजवान. संजो काळे भेजते है बॉल बाहर. ओहो सर्व क्राउडला विनंती आहे जेव्हा बॉलर त्याचा रनअप घेतोय कोणीही आरडाओरडी करू नये. आम्ही कॉमेंट्री पण बंद करतो. आम्ही कॉमेंट्री बंद करतो. बॉलर रनअप घेताना आरडाओरडी करू नये. छान प्रकारे मिड केलाय बॉल बॅटवर. चांगल्या प्रकारे या ठिकाणी प्लेड केलाय. अग्रेशन या ठिकाणी गरमागरमीचा होता. ओव्हर संपलेली आहे. एक रन. ओव्हर चेंज. एक ओव्हर समाप्तीनंतर स्कोर झालेला आहे एक रन. आणि आता बॉलिंग टाकण्यासाठी आमचे मित्र मनोज आरेकर आलेले आहेत. चांगले टाक रे भाऊ. चांगलाच गरम असा हा सामना डीयूपीएमसीच्या मैदानावर. आमचे बॅट्समन बद्दल ऐकलं असशील मनोज तू. कॅप्टन अकी सर सगळ्यांना सांगताना येतो बल्लेबाज जर राहिले ग्राउंडवर. सामने है दिशांत पाटील. जाने जाते हैं लंबे लंबे सिक्स मारने के लिए. द दिशांत पाटील सा. आकाश सावंत कुछ इंस्ट्रक्शंस देते हुए अपने प्लेस पर. स्ट्राइक पे होंगे दिशांत पाटील और बॉलिंग पे मनोज आरेकर फ्रॉम धाराशिव. ओहो चांगल्या प्रकारे बॉल होता हा. धीमी गती की गेंद मनोज आरेकर द्वारा और दिशांत पाटील के द्वारा एक बॉलिंग सेट करत आहेत. प्लॅटफॉर्म प्लॅटफॉर्म सेट करताना खतरनाक शॉट. वाह सरळ उचकून मारलेला आहे बॉल. प्लेयर ही सेफ. दर्शक बनते देखतोय. आणि या ठिकाणी डीओपीएमसी ऍक्टिव्ह मोड मध्ये. कम ऑन डीओपीएमसी. वाह बॉलर प्रेशर मध्ये. आरेकर सर. वाह ऍक्शन. परत एकदा ऑब्जेक्शन. आता कसं वाटतंय असं म्हणत आहेत सगळेजण तिकडे त्या ठिकाणी. वाह जीएमसी जळगावचा या षटकारानंतर थोडासा आवाज कमी झालेला दिसून येत आहे. ते बस स्टँडहून आणलेलं वाजवान थोडं. बस स्टँडहून आणलेल्याची व्हॅलिडिटी संपली वाटतंय. आपले चांगले दुकानातून घेतले तर इम्पोर्टेड आहेत विथ वॉरंटी. चांगल्या ठिकाणी बॉल ढकलून दिलेला आहे एक रनासाठी. सर्व प्रेक्षकांना विनंती आहे की
जेव्हा बॉलर हा रनअप घेतोय बॉलिंग टाकू टाकण्यासाठी, त्यावेळी थोडंसं शांत ठेवा, गळ्याला आराम द्या थोडा, आणि नंतर जोरात ओढा, जोरात. वा बहुत ही अच्छा शॉट, लेकिन बहुत ही बेहतरीन फील्डिंग उधर. फोर बचे दिशेन सर ने, चांगला कट त्या ठिकाणी, वन रन डिक्लेअर. स्कोर झालेला आहे 9 रन 0 विकेट, 5 बॉल 5 बॉल, 5 चेंडू 9 धावा. संजय काळेनेवर उचललेला हा बॉल आणि झेल मनोज आरेकर के खाते में, अतिशय स्टेबल असा झेल. आणि नवीन बॅट्समन किशोर कदम, कदम के के सर. अब बॉल आएगा सीधा कॉमेंट्री बॉक्स में, बॉल आएगा सीधा कॉमेंट्री बॉक्स में. जाने जाते हैं लेग साइड को सिक्स मारने के लिए ऑलराउंडर. थाम रे बो, थाम 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 थोड़े. दोन्ही साइड कोण या ठिकाणी उत्कृष्ट असं क्राऊडचं वर्क. इंटर कॉलेजमध्ये पहिल्यांदाच एवढी गर्दी आपल्याला पाहायला भेटत आहे, आणि तेही मेडिकल मॅचेससाठी, मेडिकल विद्यार्थ्यांच्या मॅचेस करिता. आणि तिसरी ओव्हर टाकण्यासाठी आलेला आहे आकिब. आकिब तेज तरार बॉलर, बघूत आकिब कशी बॉलिंग करतो आज. वा आउट, अंपायर अपील या ठिकाणी, जोरात अपील होती, खूप जोरात अपील. दोन्ही अंपायर्सचं काय म्हणणं आहे बघूया आपण. ओ नॉट आउट, दोन्ही अंपायर्स फर्म आपल्या डिसिजनवर. असं आता कुठं वाटायला की मॅच DUPMC मध्ये जळगाव GMC ची तारीफ करावं लागेल, खूप प्रेक्षकांचं काम. ओ माग एक रन डिक्लेअर, एक रन डिक्लेअर. मला पण दे अमृत, धन्यवाद जीवन. पाण्याची टेस्ट जरा वेगळी लागली जीवन, कुठून आणलं तू? ओ खूप उत्कृष्ट असा शॉट मारलेला आहे, आणि फिल्डर या ठिकाणी थोडे मिस जज कर केलं बॉल, परंतु शेवटी पिक केला आणि एकच रन एकच धाव. थोडे कन्फ्यूज होय तेजस काटोळे धावासोबत. स्कोर झालेला आहे 11 रन 3 बॉल 1 विकेट, 3 बॉल 11 रन 1 विकेट. दादा ग्राउंड मध्ये बसलेले स्ट्राइक वर आहेत किशोर कदम. दादा थोडा उठा ना, साइडला या ना, तिकडे स्टँड मध्ये जाऊन बसा, एकदम मस्त सुविधा आहे आपली. किशोर कदम के के सर, फुल चेअरिंग क्राउड मधून. वा DUPMC, वा सगळे सोबत वरडा, सगळे सोबत. वाईट बॉल अंपायर आणि वन बाउन्स देखील, वाईट प्लस फर्स्ट बाउन्स. यानंतर जो पण बाउन्स असेल तो नोप देण्यात येईल अंपायर द्वारे, त्यानंतर मिळेल फ्री हिट, ज्यामध्ये तुम्ही फक्त रनआउट होऊ शकता. वाह
अतिशय उत्कृष्ट बॉल परंतु तितक्याच उत्कृष्ट रित्या मारलेला आहे सरळच्या 4 रन. खूप चांगला बॉल होता परंतु बॅट्समन तितक्याच चांगल्या रित्या स्ट्रेट ड्राईव्ह खेळून सरळ चौकार फटकारलेला आहे आणि या चौकारासह डीओपीएमसीचा स्कोर झालाय 16 रन 4 बॉल. अतिशय उत्साह दोन्ही खेम्यांमध्ये दोन्ही संघांमध्ये. डीओपीएमसी की पब्लिक दाबाडे खुर्ची आण इकडे कुठं चाललं. फुल टॉस बॉल पॉवर प्लेचा खूपच उत्कृष्ट असा उपयोग आणि फटकारलेला आहे 4 रन असे बॅक टू बॅक फोर्स या ठिकाणी केके सरांचे. वा कोबे वा क्या शॉट आहे. याच बॅटिंग साठी नावाजलेला हा बॅट्समन खूप खतरनाक. आणि आता स्कोर झालेला आहे 20 रन गतीला आणि बढती भेटत आहे. लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. स्लो बॉल टाकलेला आहे परंतु चांगला या ठिकाणी कम बॅक केलाय बॉलरनं बॅक टू बॅक फोर खाल्ल्याच्या नंतर. 20 स्कोर झालेला आहे 3 ओव्हर 20 रन ऍट द लॉस ऑफ 1 विकेट. जीएमसी जळगाव संघ हा व त्याचे प्रेक्षक खूप खुश असतील या धावसंख्येने. परंतु इथं डीओपीएमसीचा स्टार बॅट्समन आणखीनही क्रीजवर आहे दिशांत पाटील जो की जर शेवटपर्यंत खेळला आणि बॉलर आहे मनोज आरेकर. दुसरी ओव्हर आहे ना. दुसरी ओव्हर घेऊन आले स्वतःची मनोज आरेकरची दुसरी ओव्हर आणि मॅचची चौथी ओव्हर आहे. हे कळत रे बाबा आम्हाला रोज इथंच आहेत आम्ही. एकच काम आहे रोज. कृष्णा ढगेला का त्रास देत आहे रे या डीओपीएमसीची पब्लिक. 3 नंबर जर्सी शॉर्ट बॉल आणि चांगल्या रीत्या 1 रन डिक्लेअर अंपायर का इशारा करणा करिता. 1 बाउन्स फर्स्ट बाउन्स दिलाय आणि 1 रन काढलेला डिक्लेअर कॉपेड मनोज आरेकर सर. अरे डीओपीएमसी प्लीज फिल्डरला त्रास देऊ नये. वैयक्तिक त्रास नकोय. वैयक्तिक नको. संघाला द्या. टीमला द्या. वैयक्तिक नकोय गाईज. ओ फटकारलेला आहे बॉल आणि मिसफील्ड त्या ठिकाणी झाली. 2 रन साठी रनिंग बिटवीन द विकेट बघायची आणि उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट नॉट आउट त्या ठिकाणी अंपायरने दिलेलं आहे. डीओपीएमसीची व तसे जीएमसी जळगावची ही पब्लिक अतिशय उत्साहानं हा सामना रंगलेला आहे. या ठिकाणी खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला बघायला भेटलेली आहे. ओहो खुर्च्या घाटोळे मिस्टर घाटोळे सर. अरे काटू दे रे. नाही आपले बसलेले घाटोळे सर खुर्च्यांना. रोहन सर थोडं चिल घ्या. इतकं अग्रेशन नका दाखवू. ग्राउंड मध्ये अग्रेशन दाखवणारे आहेत प्लेयर. तुम्ही थोडं थंड घ्या. घाटोळे सर आणि रोहन सर थोडं आपल्या खुर्च्या मागे घेऊन बसा आणि खुर्च्या
ओरी घेऊन बसू, हातात घेण्यासाठी नाही था बसण्यासाठी येतात. सिक्स आहे का? हा अंपायर, अंपायर, अंपायरला विनंती आहे की हा सिक्स होता का? सिक्स. थँक्यू, थँक्यू, सॉरी, थँक्यू. तीन बॉल, ओ सुपला शॉट, वन रन डिक्लेअर, डिक्लेअर, वन रन डिक्लेअर. तीन ओवर, चार बॉल, तीस रन. गोळी सारखा हा बॉल गेलेला आहे. हीच मजा आहे सर खरं तर मॅचची. एक बॉल डॉट गेला तर तिकडून चेअरिंग चालू होती. एक सिक्स गेला की इकडून खुर्च्या उचलणं चालू होतं. इकडून डायरेक्ट फटाकेच वाजतात, फटाके वाजतात. फटाके मॅन तयार राहा, शौर्याचेच असं एखादा तो. वा वा, स्ट्रेट डाइव मारलेला आहे बॉल आणि सरळ चार रन. शौर्य मॅच ढेंगाणा करताना त्या ठिकाणी. काफी दबाव स्कोर झालेला आहे. 34 रन, 4 ओव्हर नंतर, 4 ओव्हर नंतर 34 रन. सुरुवातीला संथ गतीने बॅटिंग चालू होती, परंतु हे दोन प्लेयर जर क्रीजवर राहिले धिंगाणा होऊन जाईल. धिंगाणा, धिंगाणा. आणि बॉलिंग साठी खुद्द तेजस काटुळे कॅप्टन, जीएमसी जळगाव आलेले आहेत पाचवी ओव्हर टाकण्यासाठी. सर ते तुम्हाला लॉजिक कळलं का रात्रीचं, रात्री टोपी घालण्याचं? नाही रे, काढली ना आता आपल्या मुळे. डॉक्टर तेजस, तेजस काटुळे ऑन स्ट्राइक असेल. डॉक्टर के के किशोर कदम, बहुत ही महंगा ओवर मनोज का साबित होते हुए. अब स्ट्राइक पे है किशोर कदम और बॉलर तेजस काटुळे. वाह, खूपच उत्कृष्ट असा बॉल मारलेला आहे गॅप मध्ये, परंतु चांगल्या रीत्या फिल्डिंग त्या ठिकाणी बघायली. डबलची मांग होती, परंतु एकच रनाने संतुष्ट राहावं लागेल दोन्ही बॅट्समॅनला. गाटोळे विथ पुंगाने, शौर्य फुल जल्लोष गाटोळेचा विथ पुंगाने. वाह, गाटोळ्याला एक पुरस्कार दिला जाईल मॅच झाल्या. मॅच झाल्याच्या बेस्ट चेअरिंग बॉय. व्यवस्थित रित्या आहे केला, सिंगल डबल, सिंगल डबल चालू ठेवत आहे. धाव संख्या एक रन. घे सिंगल मार सिक्स, घे सिंगल मार सिक्स, असं चाललंय आतापर्यंत खेळ. पुन्हा सिंगल, पुन्हा सिक्स. लवकर विकेट घ्या, नाहीतर मागे खूप स्फोटक फलंदाज आहेत. आणि नंतर होईल मग आमचे छोटा भीम, रामभाऊ, बिपिन सातारकर, लिट्टन कुमार दास, शैलेश अण्णा शेट्टे, शैलेश बापू शेट्टे फ्रॉम पंढरपूर, त्यांचं तर विसरलोच मी. परत एकदा प्रेशर मध्ये फिल्डर, परंतु चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी केली. सात नंबरचा खूपच घाबरलेला दिसतोय, हातातून बाउंड्र सोडतोय. अरे घाबरू नको, जाऊ दे जाऊ दे, रिलॅक्स बॉय, वॉर्म अप गाय, वॉर्म अप, वॉर्म अप. चांगली फिल्डिंग केली, परंतु कोणाचं तरी भुलं करतोस. 21 बॉल मध्ये 35 रनांची भागीदारी या दोन दिग्गज बल्लेबाजांची. तीन रन, तीन बॉल से तेजस काटुळे ने दिए अभी तक, और चौथा बॉल ये रहा आपके सामने. ओहो, दिशांत पाटील ने एक रन सिंगल काढलेला आहे आणि आउट ची मागणी रन आउट ची, परंतु अंपायर
जागचे जागे थोडं देखील हललेले नाही आहेत. नो रिस्पॉन्स फ्रॉम अंपायर, नॉट आउट. चार बॉल चार रन, धावसंख्या गेलेली आहे 38 रन एक विकेट के नुकसान पर. चार बॉल झालेले आहेत तेजस. हा माहोल वाईट बॉल, वाईट बॉल दिलाय आणि वन बाउन्स सुद्धा दिलाय इथं आले कंपनीने. टोटल 39 धावा झालेल्या आहेत. 39 रन्स चार बॉल एक विकेट, चार ओव्हर चार बॉल 39 रन एक विकेट. स्ट्राइक वर आहेत किशोर कदम. इसी बात का डर था मुझे, मला याच गोष्टीचा भीती होता सर, जर डॉक्टर के के क्रीज वर राहिले. ओ लक्ष्मण ग्राउंड वर नको पिल्ल्या, थोडं बाहेर येऊन बॉम्ब फोड. ग्राउंड वर लक्षदीप, ग्राउंड वर ते दोघं तर फोडतच आहेत, तू ग्राउंडच्या बाहेर येऊन फोड. धुपन फुल टॉस बॉल उचलून खेळलेला आहे आणि या ठिकाणी झोल. ओहो अब आने वाले राम भाऊ. एक ओव्हर कंप्लीट झालेली आहे 45 रन. रिव्ह्यू आहे का? 45 रन ओव्हर कंप्लीट झाली. पाच ओव्हर दोन विकेट, पाच ओव्हर 45 रन दोन विकेट. आता नवीन बॅट्समन आलेले आहेत विस्फोटक एमयूएचएस प्लेयर बिपिन सातारकर. छोटा भीम 18 बॉल मध्ये कि 14-18 बॉल मध्ये 50 केलेली आहे. अरे बोलाइट पाडतान तो आमचा मॅच बंद होऊन जाईल. जेएमसी जळगाव दोन्ही संघांना विनंती आहे की ऑडियन्सला विनंती आहे दोन्ही पण बाउंड्रीच्या बाहेर राहावं आणि एकमेकांना बोलू नये. तुम्ही तुमच्या आपल्या आपल्या टीमला चेअरिंग करा, एकमेकांना बोलू नका. गर्दी लाईट पसली, गर्दी थोडी साईडला या. जीएमसी जळगाव थोडं इकडं स्क्रीन पशी या इकडं साईडला आणि ड्यू पीएमसी वाले थोडं स्ट्रेट थोडं इकडे या. बाउंड्री पासून दूर राहा, प्लेअरला त्या ठिकाणी अडचण निर्माण होते. कोणी कोणाला गर्दीत काय बोलू नये. डीयू पीएमसी आणि जळगाव दोन्ही संघांना विनंती आहे की थोडं एकमेकांपासून एक चांगलंच सेफ अंतर ठेवा. जीवन तसं होत नाही पिल्ले, जर झालं तर तू सगळ्यात पुढे थांब. आणि नेक्स्ट जे नवीन बॅट्समन आले त्यांचा परिचय मला नाही वाटत इथं कोणाला द्यावा लागेल. बिपिन सातारकर द मॅन योला बॉय. 18 बॉल मध्ये खणखणीत अशी 14 बॉल मध्ये खणखणीत असं अर्धशतक ठोकले होत. व्हॉट इज दिस व्हल्गरनेस, दिस इज नॉट गोदावरी कल्चर. मॅच बंद कर. फर्स्ट इयरचे मुलं थांबा मारू नका. फर्स्ट इयरचे मुलं जागची जागे वापस या. चला
यू पटेल सर कौन फोन लावले तुम्हाला चार्जर हॅलो आवाज करा आवाज डीओपीएमसी फुल आवाज लेट्स कम ऑन होम ग्राउंड आहे वाटलं पाहिजे लो हो 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 नाही भागेंगे दो रन के लिए होम ग्राउंड वाटलं पाहिजे डीओपीएमसी अब सामने है बिपिन सातारकर हे मॅन फटाके तयार ठेवा वाघ आलाय डीओपीएमसीचा वाघ खौफ आहे बॉलरो मेन का खास पहिला बॉल प्लेट ये तूफान के पहले की शांति है Come on guys, आवाज कमी होता कमा रहा है पिपाने थांबवा थोडं शॉट बिपिन सातारकर खतरनाक मस्त शॉट मारलेला आहे फुल शॉट आणि नो बॉल फ्री हिट वो एक रन काढलेला आहे पळून या बॉलनं आणि नो बॉल फ्री हिट और स्ट्राइक स्ट्राइक पे है दिशांत पाटिल आणि हा नो बॉल ऍक्शन मुळे देण्यात आलेला आहे काहीतरी तिकडून ग्राउंड मधून आवाज येतोय बॉलिंग जर जर्क असला आम मध्ये तर तो बॉल नो बॉल देण्यात येईल हा नियम आपल्या सर्वांना आधीपासून माहीत आहे सो कोणी जास्त याबद्दल बोलू नये ही विनंती क्राउड दोन्ही साइड चे शांत झालेत एक बॉल 47 रन दोन विकेट सहाव्या ओव्हरचे अंपायर व्हाट इज डिसिजन नो बॉल फ्री हिट नो बॉल फ्री हिट ओ फ्री हिट आहे वाघांनो डीओपीएमसी थोडं या ठिकाणी जळगाव जीएमसी जोरात हे करत आहेत डीओपीएमसी वाले शांत काय ते कळत नाहीये कम ऑन गाईज आवाज करा एकटा लक्ष तुमच्या सगळ्यांवर भारी पडायला राव चला बाळांनो हीच वेळ आहे वाह दिशान सर वाह बहुत ही बढ़िया सिंगल डबल या ठिकाणी चालू धाव संख्या चलत आहे 48 रन झाले तीन बॉल बिपिन सातारकर सगळे बॉलर भेटत या बॅट्समनला प्रोजेक्टेड स्कोर 69 रन्स हा जर बॅट्समन शेवटपर्यंत खेळला तर 100 रन होतील आरामशीर होतील कारण त्यांना फक्त 14 चेंडू लागतात अर्धशतकापर्यंत पोहोचण्यासाठी एक दोन रनच्या नादी लागत नाहीत ते फक्त फ्लेक्सवर बॉल मारतात चार बॉल झालेत का ओके चार बॉल झालेत एक नो बॉल होता ना एक एक नो बॉल होता एक नो बॉल होता सर एक सेकंड स्कोरर ठेवलेले आहेत आपण त्यामुळे
बॉक्स में केतन पाटील डीयूपीएमसीचे मोठे हिटर लिटन कुमार दास चेतन स्कोर झालेला आहे 48 रन 5.5 ओव्हर आणि 3 विकेट लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर आणि स्ट्राइकवर आहेत लिटन कुमार दास त्यांच्यासाठी बॅट आहे फक्त 200 ग्रामची वाह लिट्टन वाह 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 लिट्टन वाह लिट्टन कुमार दास ओवर चेंज स्कोर झालेला है 52 रन्स एट द लॉस ऑफ 3 विकेट्स एट द एंड ऑफ 6 ओवर्स स्कोर आहे 52 रन्स ॲट द लॉस ऑफ 3 विकेट्स ॲट द ओन एंड ऑफ 6 ओव्हर्स आणि आपली दुसरी ओव्हर टाकण्यासाठी तेजस काटोळे आलेला आहे आपल्या बॉलिंगप्रमाणेच फिल्डिंग सेट करत आणि स्ट्राईकला पुन्हा एकदा
डॉक्टर दिशांत पाटील. डॉक्टर दिशांत पाटील. रोहित शर्मा के फैन पुल शॉट मारते हैं ये. और है तेजस काटोए. ओहो बढ़िया तरीके से खेल दिया था ये शॉट भी. और चेतन बोल रहा है अब स्ट्राइक पे है चेतन पाटिल. अब बैटिंग देखो सिर्फ सिर्फ बैटिंग. नको म्हणतोय मला तिथंच राहायचंय. थांब मग तिथंच बरडू नका रे कानात. आदित्य निरो तूच ओरडतो बाकीच्याला सांगून. ओ हो ओ हो हो लाल्या लय नाचतो लाल्याचा डान्स. वा लाल्या वा ज्युनियर्सला पण शिकव तुझा डान्स. बाकी काय शिकू नकोस फक्त. तो सॉरी. आणि तेजस आपला तिसरा बॉल लिट्टन चेक करत आहे बॉल. लिट्टनसाठी हा गेम मोबाईलवर खेळल्यासारखा आहे. इतका साधारण परत एकदा फुल टॉस बॉल आणि परत एकदा ग्राउंडच्या वा. ओहो दहाचा रन रेट झालेला आहे. वा लिट्टन वा. अतिशय उत्तम प्रकारे बॅटिंग करताना चेतन. लड्डू बॉल भेटला की ग्राउंडच्या बाहेर मारतायत. अंपायर्स
वाह लिट्टन वाह. सिक्स च्या नंतर एक सिंगल घेऊन स्ट्राइक चेंज केलेली आहे. 66 रन, 3 विकेट, 4 बॉल. आता स्ट्राइकर असतील दिशांत पाटील. आणि हा दिशांत पाटीलचा अतिशय सुंदर असा ऑफ साइड मध्ये चौकार. वाह वाह दिशांत सर वाह, बहुत ही बेहतरीन शॉट. और ओवर चेंज, स्कोर झालेला आहे 71 रन 7 ओवर नंतर, 3 विकेट, 71 रन्स ॲट द लॉस ऑफ 3 विकेट्स ॲट द एंड ऑफ 7 ओवर्स. बिपिनचं काम केलेलं आहे लिट्टन कुमार दास यांनी, चेतन पाटील यांनी. वा चेतन वा. लाले लाले फोन कोण असतो. एक सर सीपी सर लास्ट ओवर लिट्टन ने केले आहे 4 बॉल 17 रन. वा लिट्टन इनिंग्स ची शेवटची ओव्हर घेऊन येतील अरुण पावरा. 27 बॉल 23 बॉल 34 रन. लास्ट बॉल टाकण्यासाठी आलेले आहेत आकाश पावरा, अरुण पावरा. लास्ट ओवर ऑफ दिस इनिंग्स, 1 2 3 गो. खतरनाक वाह. फोर्थ ओ खूप टार्गेट झाला आहे. वाह आणि हा कडक असा स्ट्रेट ड्राइव्ह आणि हा चौकार दिशांत पाटील. दीवार की तरह डट कर खड़े है दिशांत पाटील.
परत एकदा अतिशय सुंदर असा शॉट दिशांत पाटील यांचा आणि सिंगल रन फक्त 6 रन स्कोर झालेला आहे 82 रन्स 4 बॉल आणि 3 विकेट दिशांत सर यांची 44 रन झालेले आहेत फक्त 6 रन देऊन आपल्या 50 पासून इनिंग्स चे लास्ट चे 2 बॉल बाकी आहेत 10.7 च्या रन रेट ने खेळताना आमची डीओपीएमसी ची टीम जबरदस्त ओ पण तितकीच खास फिल्डिंग आणि हा दुसरा रन काढण्याचा प्रयत्न चेतन चेतन लास्ट बॉल ऑफ द इनिंग्स गेला आणि हा डबलचा प्रयास आणि हा कंप्लीट ओ थर्ड अंपायर रेफर फॉर रन आउट स्कोर झालेला आहे 83 रन्स लास्ट बॉल चा डिसिजन बाकी आहे वा लिटन वा लिटन लिटन कुमार चेतन चार्ज अप डीयूपीएमसी चार्ज अप लास्ट बॉल जळगाव की पिपानी ही पब्लिक चा आवाज तेवढा जबरदस्त जोश आणि एनर्जी प्लेयर्स सोबत प्रेक्षकांमध्ये ही बघायला भेटती आज लेट्स गो पहिला बॉल ओ वाइड बॉल फर्स्ट बाउंस वाइड बॉल फर्स्ट बाउंस ओ बहुत ही बढ़िया अपने पेस से बैट्समैन को बीट करते हुए वाह यश वाह
जिस तरह का पेस यश के पास है मला तर वाटत नाही बॅट्समनला बॉल दिसेल. बहुत ही बेहतरीन शॉट अनुराग राठौड़ द्वारा. बॉल टाकताना शांत बसा ऑडियन्स. नो बॉल, फ्री हिट चा इशारा. नो बॉल फ्री हिट चा. सिगरेट. थोड़ा सा लेग साइड से डालने की कोशिश कर रहे हैं यश, बट अपनी दिशा से थोड़े से चूक गए और ये वाइड बॉल. यश का वाइड बॉल मतलब एक विकेट लोडिंग, एक विकेट लोडिंग. वाह यश. क्या बॉल है जबरदस्त. बैट्समैन को पूरी तरह से बीट कर दिया और बॉल सीधा उनके छाती पे. आर यू स्टेबल? किडनीला लागला है बॉल. किड ज्यादा लगी हो तो आपने कैजुअलिटी पे दिखाते हैं आप लोगों को. वाह, कैजुअलिटी इंटर्न अटेंड फास्ट. वाह 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 वाह, बेहतरीन बेहतरीन बॉलिंग का मुजाहरा करते हुए यश. वाह. जिम बॉय यश महाजन, दो जिम बॉय दिशांत पाटिल और यश अपनी जिम की ताकत दिखाते हुए. ओ, एक रन डिक्लेयर. पदायची गरज नाही प्लेयर्स आपल्या इथे देतात. स्कोर झालेला आहे 10 रन 5 बॉल. 5 बॉल 10 रन. जिस प्रकार की बॉलिंग यश कर रहे हैं बैट्समैन को पूरी तरह से अपने जंजीरों में पकड़ के रखा है, जकड़ के रखा है. और ये बैट्समैन को सिंगल में ही अपनी संतुष्टि मनानी पड़ेगी क्योंकि कोबे के हाथ में है बॉल. और एक ओवर के बाद स्कोर है 11 रन और 0 विकेट. और इसी के साथ पावर प्ले का पहला ओवर समाप्त. दूसरी ओवर टाकण्यासाठी आलेला आहे वसीम साकेगाव कैंडिडेट, साकेगाव के जाने माने टूर्नामेंट के प्लेयर वसीम. जो अपने बॉलिंग एक्शन के लिए जाने जाते हैं
और स्टंप के पीछे से थोड़ा कम आवाज करें। वाइड बॉल बहुत ही बढ़िया बॉलिंग वसीम द्वारा। वाह बहुत ही बढ़िया बॉल बहुत ही बढ़िया बॉल। बैट्समैन को कानो कान खबर नहीं बॉल आई कब और गई कब। और फिर से एक बार और ये विकेट अंपायर का विकेट का इशारा। नितेश बेले बारह रन एक विकेट तीन बॉल। आणि आता स्ट्राइक वर तेजस काठुरे खुद कैप्टन जीएमसी जळगाव टीम चे आणि त्यांना बॉलिंग करतील सुपरस्टार बॉलर वसीम। क्या क्या हो सकती है और ये कैच बिपिन सातल करके कैच। स्टैंड्स में जल्लोष का माहौल है। बहुत ही बढ़िया कैच बिपिन के द्वारा और इसी के साथ वसीम अपने हैट्रिक पे। क्या वसीम अपना हैट्रिक कंप्लीट कर पाएंगे। क्या जीएमसी जलगांव के बैट्समैन अपना विकेट बचा सकेंगे वसीम के बॉलिंग से तेज तर्रार बॉलिंग से।
वसीम ऑन हैट्रिक। लास्ट बॉल ऑफ द ओवर डॉट बॉल। बारह रन दोन ओवर दो विकेट के नुकसान पे जीएमसी जलगांव। इनिंग्स का तीसरा ओवर लेके आएंगे बिपिन सातालकर और पावर प्ले का लास्ट ओवर। बॉल रोकने का बेहतरीन प्रयास करते हुए दिशांत पाटिल थर्टी फाइव बॉल मध्ये 69 रनांची आवश्यकता जीएमसी जळगावला जिंकण्यासाठी। अतिशय हलका फुलका शॉट 30 यार्ड भी क्रॉस नहीं कर पाया। जीएमसी जळगावला सांगू इच्छितो जो बॉलर आहे बिपिन तो एमयूएचएसला राजस्थान मध्ये खेळून आलेला आहे।
फक्त सिंगल रन. नाइस फील्डिंग शैलेश. सत्रह रन दोन विकेट चार बॉल. वाइड बॉल. स्कोर झालेला आहे 24 रन्स ॲट द लॉस ऑफ टू विकेट्स ॲट द एंड ऑफ थ्री ओव्हर्स. जीएमसी जळगाव नीड 61 रन्स इन 30 बॉल्स ॲट द रिक्वायर्ड रन रेट ऑफ 12.2. तीस बॉल 61 रन. नेक्स्ट ओवर वसीम. वसीम नाही हो, मागच्या चोर मध्ये वसीम ने जीएमसी जळगावच्या दोन बॅट्समनना आउट केलं होतं. आता बघूया या ओव्हर मध्ये किती बॅट्समनना आउट करतात. आणि या ठिकाणी जीएमसी जळगावचा धुरळा उडत चाललेला आहे. आ ओ, वन डिक्लेअर, एक रन डिक्लेअर. मला तर वाटतं असे एक एकच मिळून रन मिळतील, कारण की जितक्या जलद गतीने बॉल पडतोय वापस बॉलरला बॉलच दिसतोय. बॅट्समन तर डोळे बंद करू. चांगली बॅटिंग या ठिकाणी, अशीच बॅटिंगची अपेक्षा. वसीम एक रन डिक्लेअर, अंपायरचा इशारा एक रन डिक्लेअर. टेस्ट मॅच असं वाटत आहे जणू की टेस्ट मॅच होत आहे यामध्ये, परंतु वाढवावं लागेल यांना रन रेट, कारण की असं जर खेळत राहिलं तर दोनदा बॅटिंग करावं लागेल तरी होणार नाही. सुंदर असा शॉट मारायचा प्रयत्न, आता पैसे ठरलेला आहे बल्लेबाज. और यहां पे धारातीर्थ ग्राउंड पे वसीम खतरनाक बॉलर साकी गाव के. धारातीर्थ कसला शब्द आहे अग माय. धारा तीर्थ रे.
उत्कृष्ट असा प्लेड, एकदम छान त्या ठिकाणी टेक्निकल बॉल बॉल जज केला आणि बॉलला प्लेड केलेले आहे. चांगली बॅटिंग या ठिकाणी जीएमसी संघाकडून, एकदम उत्कृष्ट अशी बॅटिंग असं. परंतु वाटत आहे की सांगू इच्छितो की 8 ओव्हरचा मॅच आहे मित्रांनो, आणि टार्गेट 8 ओव्हरमध्ये चेस करायचं आपल्याला. बघा मित्रांनो, युवराज बॅटिंगला आलेले आहेत. ते युवराज लेफ्टी, हा युवराज लेफ्टी. बघायचंय सिक्स मारू शकतो का हा युवराज. और सामने है वसीम, वसीम दोन्ही साइड ने करतोय मी तर. न्यूट्रल न्यूट्रल आपल्यात तसं बायसिंग नाहीच रे भो. उचलून मारलेला आहे सीधा एक कोवे के हाथ में और मिस कर गया, कैच मिस हो गया है यहाँ पे. के सर द्वारा वेल फील्ड कोबे, वेल फील्ड. एक रन या ठिकाणी भेटू शकला. लास्ट बॉल आहे ओव्हरचा वसीमचा. व्हाइट बॉल. वसीम जरो घरून विचार करूनच आलाय की काहीतरी तोडणार बॅट्समनचा खोपडी. मगाशी रिपकेज, आता दुसरं काहीतरी. शेवटचा बॉल आणि बॅट्समन पण तितकाच तगडा. बल्क बॅट्समन, तगडा दिसतोय बॅट्समन तुला मनानं तगडा. ओ हो, सुंदर असा शॉट, परंतु त्याच पेक्षा जास्त उत्कृष्ट फिल्डिंग. आणि या ठिकाणी कसली फिल्डिंग या ठिकाणी, हेच बघायचं आपल्याला. डॉक्टर बिपिन सातारकर, स्कोर झालेला आहे 30 रन, 2 विकेट, 4 ओव्हर. बिपिन सातारकर बहुत बड़ा नाम, ऑलराउंडर प्लेयर है. यहाँ पे शौर्य बैच और पूरी डीओपीएमसी को रिक्वेस्ट करना चाहूंगा कि थोड़ा तुम्ही कुठेतरी कमी पडत आहात मित्रांनो, एकदा धनका दाखवून द्या. हे आवाज 31 रन, 31 रन. नवीन बॅच 2000 जी आता आली. वसीम तुमच्या बॅचचा आहे राव, कसली चेअरिंग पाहिजे. जीएमसी जळगाव खेमा काफी अच्छा सपोर्ट कर रहा है अपने प्लेयर्स को. आणि आता बॉलिंगला आले आहेत डीओपीएमसीचे नव्हे तर अख्ख्या मेडिकल कॉलेज स्टार बॉलर म्हणू इच्छितो आपण. वाव गा ठरणार नाही सत्यम काळे. वा या बॉलरला अवघडे पेस करणार. हिरा जपून ठेवला होता एक कॅप्टन ने टीम साठी. ओ अरे, चार रन चा इशारा. बहुत ही बढ़िया स्ट्रोक वहां पे युवराज सिंह का. सत्यम काळे एक विकेट ची गरज कॅप्टन ना, जेव्हा जेव्हा विकेट पाहिजे हा प्लेयर येतो बॉलिंग करण्यासाठी. ओहो, यॉर्कर बॉल अपील या ठिकाणी अंपायरला. आउट ची अपील, बहुत बड़ी अपील थी यहाँ पे, परंतु नॉट आउट दिया गया है. मग सत्यम काळे हा बॉलर खरच म्हणजे मेडिकल उगच करायलाय. स्कोर झालाय 35 रन. लोअर फुल टॉस त्या ठिकाणी. किशोर सर जी व्यवस्थित आणि संजोग सर बुलेट आर्म के स्पीड से एक ही रन वहां पे. अशक्य आहे या प्लेयर पासून 2 रन मिळवणं. एक विकेट सत्यम काळे ची दरकार. 02 नंबरचा हा जर्सीचा प्लेयर. आणि जे म्हणलं होतो तेच झालं. एकदम व्यवस्थित त्या ठिकाणी बॉलिंग. वसीम सप्तरफ वसीम. वा वसीम, वसीम
वासी आदित्य निरुव बैच न्यू बैच काय फिल्डिंग त्या ठिकाणी बॅट्समॅन व्यवस्थित शॉट मारला होता परंतु तितक्याच उत्कृष्ट रित्या संजोग काळे म्हणजेच आपले लाडके संजू बाबा लास्ट बॉल आहे या ओव्हरचा सत्यम काळे विकेट की दरकार कम ऑन क्राउड सत्तो सत्तो वाइट बॉल क्राउड चान्स भेटला आहे कम ऑन सत्तो सत्तो जोरात उठा कर मारा है बॉल अंपायर के डिसीजन का वेट यहां पे आणि बॅट अंपायरचा इशारा सिक्स रन जळगाव का खेमा जरा खुश और स्कोर हो चुका है 45 रन्स दो विकेट के नुकसान पे अठरा बॉल मध्ये आता 40 आता एक 40 रन पाहिजेत अवघे 40 रन फक्त तीन ओव्हर मध्ये दादांनो थोडं लाईनच्या मागया ना दादांनो लाल टोपीवाले कॅन्टीनचे दादा आपले लाडके दादा मागया दादा सोपान दादा मागया आणि ही ओव्हर घेऊन आले आहेत ओ एमएचएस प्लेअर पिन सातालकर छोटा भीम लड्डू किंग लड्डू किंग विकेट लेंगे क्या पहला बॉल क्या बॉल की पेस थी थोड़ा सा बॉल वाइड की दिशा में जीएमसी जळगाव का खेमा थोड़ा सा चिंतित और बैट्समैन भी युवराज सिंह युवराज सिंह मारायच्या प्रयत्न मध्ये बॉल मिस झालेला आहे मला वाटतं बॉल हनुवटीला जाऊन लागलाय लागलाय का हळू सर थोडा आपल्याकडे किट नाही आहे सो सर्वांचा विचार करून बॉलिंग टाकावी लागत आहे बॅट्समनला बॉल हळू थोडं बहुत बढिया बॅटिंग आहे यहाँ पे ओ वाइड बॉल कोई नाही शुभम सर मुझे लगता है कि स्ट्रॅटेजी आहे त्यांची आहे का असं तुमच्या क्लासमेट वाइड वाइड विकेट डायरेक्ट बोल्ट हां हां तेच मला वाटलं बहुत बढिया फिल्डिंग या ठिकाणी असला प्रयत्न जर असला ना खरंच म्हणजे व्हॉट अ फायनल मॅन डीओपीएमसी बिपिन सरच्या नावानं चेअर्स झालेच पाहिजे मित्रांनो फुल टॉस बॉल समोर येऊन खेळले बॅट्समन आणि कसले खतरनाक त्या ठिकाणी आमच्या यशने आमचे सायकल अगरबत्ती सम्राट यश महाजन यांच्याद्वारे अमळनेरचा राजा खूपच छान बॅटिंग या ठिकाणी आपल्याला बघायला भेटते जणू की टेस्ट मॅच या ठिकाणी होतोय व्हाईट म्हणजे स्कोर मुळे नाही पण व्हाईट जर्सी त्या ठिकाणी वा म्हणजे बॉल पडला कधी आणि किपरकड गेला कधी आणि तितक्या चांगल्या प्रकारे किपरनं किपरिंग करून बॉल पुढे आला कधी मिळत नाही लागला 14 बॉल मध्ये 37 रन पाहिजेत जीएमसी जळगावला उचलून फटकार मारलेला आहे कॅच उडली हवात
आणि कॅच मिस झालेली आहे. स्कोर झालाय 13-49 रन, 2 विकेट, 5 बॉल. लास्ट बॉल आहे ओव्हरचा. बिपिन उचललाय परत. आता या ठिकाणी चूक होणार नाही याची फुल गॅरंटी मी देतो तुम्हाला. चान्स भेटला DOPMC. बूम. बारा बॉल मध्ये मॅच मध्ये विकेटच्या रूपात बॉलर बॉम्ब फोडत आहेत आणि बाहेरून आपले प्रेक्षक. बारा बॉल स्कोर झालेला आहे. आपल्याला 49 रन, 3 विकेटच्या नुकसानावर 6 ओव्हर मध्ये आणि विजयासाठी पाहिजे आहेत 36 धावा 12 बॉल मध्ये. 2 ओव्हर 36 रन म्हणजे जवळजवळ एका ओव्हरला 18 रन काढावे लागतील आणि ते पण पुढे बॉलर कोण असतील ते बघायचं आपल्याला, कारण एका ओव्हरला 18 रन नॉट पॉसिबल. असली चेअरिंग, वाव, व्हॉट अ फायनल मॅच मॅन. सुरुवातीला आलं होतं थोडे काही रिस्ट्रिक्शन, परंतु फायनल असावा तर असाच. DOPMC प्रेझेंट्स GCL 2023. 49 रन, 3 विकेट जिंकण्यासाठी पाहिजेत 36 धावा 12 बॉल मध्ये. आणि बॉलिंगला आलेले तेज तर्रार डॉक्टर KK यांचा प्रत्येक GCLचा एक रेकॉर्ड आहे, म्हणजे युनिक रेकॉर्ड आहे की प्रत्येक GCLला एक ना एक प्लेअर इंजर्ड केलता आणि या GCLला आणखीन झालेला नाहीये प्लेअर इंजर्ड. बॅट्समन तयार. मागा मारलेला आहे नाला शॉट, त्या ठिकाणी 1 रन डिक्लेअर. चांगल्या प्रकारे बॅट्समन बॉल जज केला. GMC जळगावचा खेमा काफी खुश रहेगा. क्युनेस 11 बॉल में रन निकालने हैं बहुत ज्यादा. व्हाइट बॉल, अंपायर का सिग्नल. व्हाइट बॉल, 1 बाउंस, फर्स्ट बाउंस. डॉक्टर KK उन्हें घबराते हुए कि संभल के भाई. एंड बैट्समन चांगला सेट झालेला आहे. फुल बॉल होता. वाइड बॉल स्ट्रॅटेजी आहे, मला तर वाटतंय स्ट्रॅटेजी आहे डॉक्टर KK ची कि वाइड विकेट वाइड बॉल. एक रन डिक्लेयर. बैट्समन काफी अच्छे से बैटिंग कर रहे हैं वहां पे, पर थोड़ी सी बैट्समन ला थोड़ा बॉलर च थोड़ा मुझे स्पीड थोड़ी जास्त होते है मला असं वाटतंय. सर तुम्हाला काय वाटतंय? थोडी जास्तच आहे. थोडी ना. स्लो बॉल. ओ म्हणलो होतो मी हे प्लेयर इंजोर करताय. वॉर्निंग दी थी. बहुत फ्रेंडली मॅच आपल्याला या ठिकाणी बघायला भेटतोय.
बॅट्समन ची कनकशन ची टेस्ट करून घ्या वाटलंच तर. म्हणजे म्हणजे एखाद्या बॅट्समनला बॉल लागल्याच्या नंतर सगळे प्लेयर त्या ठिकाणी आले, म्हणजे याहून कळते की आपल्याला किती मैत्रीपूर्वक हा सामना, काळजी आहे आम्हाला, म्हणजे मैत्रीपूर्वक सामना हा रंगलेला आहे. GMC जळगाव वर्सेस DUPMC GCL 2023. काय म्हणलं क्राऊड? बापू यहां पे दिल जीतने वाली मुस्कान के साथ 50 नंबर जर्सी शैलू, शालू नहीं शैलू. बॅट्समन सज्ज, बत्तीस रनांची गरज 9 बॉल मध्ये. बापरे वाईट डिपिंग यॉर्कर वाइड साइड ला. बापू ठंड गया. बापू जी सगळ्यांचे लाडके बापू. आपलं पंढरपूर नाही, बीड पण नाही, टेन्शन नका घेऊ. बीड पण नाही पण पंढरपूर खास आहे आपलं. वा बापू वा वा. बापूच म्हणणं या ठिकाणी ऐकलेले बापू. बापू तुम्ही जो विकेट घेतले ना बॉलिंग मध्ये, तुम्हाला बोरसे सर 501 रुपयांचं बक्षीस आहे. फिर से एक बार दोन प्लेयरच्या गॅप मध्ये खेळायला हा खणखणी चौका. 4 रन. चार बॉल झाले आहेत या ओव्हरचे. 4 बॉल, 8 बॉल, 27 बॉल मध्ये 27 रन काढायचे. बापरे आठ चेंडूत 27 रन, 27 भरपूर. नुतेश भेले वहां पे बहुत ही बढ़िया कीपिंग. और किस समाप्त किती बॉल, 5 बॉल झाले, 5 बॉल. यू मिस आई हिट. नुतेश भेले सबको पेले ऐसा बोलते हैं शौर्य के बच्चे. हम कुछ नहीं कहते, हम निष्पक्ष कॉमेंट्री करते हैं. मैं सिर्फ शौर्य बैच को याद दिलाना चाहता हूं कि नितेश बेले ने बहुत ही बढ़िया कीपिंग की है. अमित साखरे तुमचा आवाज ऐकण्यात येतोय आणखीन जोरात. उचलून मारलेला आहे बॉल, परंतु एक धाव आणि स्कोर झालेला आहे 59 रन 3 विकेटच्या नुकसानवर. 7 ओव्हर संपलेले आहेत आणि आता आपल्याला जिंकण्यासाठी पाहिजेत 26 रन 6 बॉल मध्ये. आणि पुढील बॉलर कोण आहे बघा बघा, सत्यम राजेंद्र काळे. सहा बॉल झाल्याच्या नंतर आपल्या सगळ्यांना कळून येईल की ग्राउंडवर गर्दा कुठून कसा कुठून पळून येतोय.
कारण की 26 रन जर जीएमसी च्या टीम ने काढले 6 ओवर मध्ये जी की कॅपॅसिटी आहे त्यांची, तर खरंच आम्ही म्हणजे ट्रॉफी देऊन सगळं देऊन सन्मान या ठिकाणी ऑर्गनायझेशन कोण होईल, परंतु इस जीत के बीच सबसे बड़ी दीवार बनकर खड़े है श्रीरामपुर के गावाचं नाव आठवतं श्रीरामपुर के सत्यम राज काळे। और यहाँ पे क्राउड को उत्साहते हुए हमारे प्यारे मिहिर सर लाल्या ओ लाल्या सत्यम काळे, सबको याद दिलाना चाहूंगा मैं ये गेंदबाज बहुत ही विस्फोटक बहुत ही घातक है, पर उससे उस उतने ही विस्फोटक बल्लेबाज यहाँ पे व्हाइट शर्ट में उनके आकाश सावंत। आकाश सावंत बहुत बड़ी कामगिरी इन्होंने भी की थी पिछले मुकाबलों में, और स्कोर हुआ है 6 बॉल में चाहिए जीतने के लिए 26 रन एट द रिक्वायर्ड रन रेट ऑफ 26। आणि विजयाच्या समोर सत्यम काळे शक्यच नाही हा बॉलर मी पुढा सांगतोय कोणालाही आला हा बॉलर खूप खतरनाक बॉलर आहे, या बॉलर पुढे रन काढणं म्हणजे खूप अवघड आहे। रिक्वायर्ड रन रेट 31 सत्यम काळे जवळ। आता सगळ्या क्राऊडला सांगू इच्छितो की जीएमसी जळगावला जिंकण्यासाठी रिक्वायर्ड रन रेट आहे किती 39 नॉट पॉसिबल नाही होऊ शकते काहीतरी, जीएमसी जळगाव कॅपॅसिटी आहे तेवढी फटकारलेला आहे बॉल उत्कृष्टरित्या त्या ठिकाणी बॅट्समन द्वारा, परंतु त्याच उत्कृष्टरित्या या ठिकाणी फिल्डिंग केलेली आहे आणि दोनच रन दोनच धावा अशी फिल्डिंग या केसमध्ये टाळ्या तर झाल्याच पाहिजे गर्जना तर झालीच पाहिजे। तिसरा बॉल सत्यम काळेचा खूप छान या ठिकाणी पिक केलाय आणि जो जीएमसी जळगावला चेअरिंग करण्याचा एक काय म्हणू शकतो आपण मोमेंट दिली एक वेळ दिला एक क्षण दिला की चला मित्रांनो तुम्ही सुद्धा चेअर करा आम्हाला, इतक्या वेळात फक्त डीओपीएमसी या ठिकाणी चेअरिंग चालू आहे डीओपीएमसी सत्यम काळे कम ऑन क्या विकेट लेंगे नितेश बेले कीपिंग करेंगे देखेंगे। मैं बोला था यार ये बॉलर खेल नहीं सकते, तुम कोई भी प्लेयर लाओ तुम कहां से भी प्लेयर लाओ इंटरनेशनल लाओ। स्कोर है 18 रन काढायचे एका बॉल मध्ये अग निघतेत काय निघतेत की काय सत्यम काळे मी आलो मैन ऑफ द मैच डॉक्टर दिशांत पाटील।
निसर्गरम्य अशा 35 एकर मध्ये वसलेले डॉक्टर उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय गोदावरी फाउंडेशन संचलित डॉक्टर उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाने केवळ जळगाव जिल्ह्यातीलच नव्हे तर संपूर्ण खानदेश आणि विदर्भातील विद्यार्थ्यांसाठी वैद्यकीय शिक्षणाचे कवाड उघडे करून दिले आहे. भुसावळ रेल्वे जंक्शन येथून 12 तर जिल्ह्याचे गाव असलेले जळगाव येथून अवघ्या 18 किलोमीटर अंतरावर रेल्वे जंक्शन आणि जिल्ह्याच्या मध्यवर्तीचे ठिकाण डॉक्टर उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय हे नागपूर ते मुंबई या अंतरावरील मध्यवर्ती ठिकाण आहे. लोगों के नाम लेता हूं. आवर मेंटोर डॉक्टर चैतन्य पाटिल सर, डॉक्टर दिशांत पाटिल, डॉक्टर किशोर कदम, डॉक्टर पंकज राजपूत, डॉक्टर योगेश खुरपे, शैलेश शेटे, यश महाजन. द कमेंटेटर्स डॉक्टर शुभम पालकर, डॉक्टर सूरज साबे, शुभम जोगदंड, पारस सोहराब, जीवन पवार, ऋग्वेद खड़केकर, रोहित पाटिल, आदित्य निर्वळ, आदित्य फेगड़े. द स्कोरबोर्ड, आई एम सॉरी, द कमेंटेटर्स, लास्ट बट नॉट द लीस्ट डॉक्टर किरण बागलाने. स्कोरबोर्ड, आदित्य फेगड़े, जय चांडक, प्रणव चौधरी. अंपायर्स, डॉक्टर पंकज राजपूत, डॉक्टर योगेश खुरपे, डॉक्टर दिशांत पाटिल, डॉक्टर अक्षय बारोटे, डॉक्टर प्रफुल्ल जगताप, बिपिन सातळकर, डॉक्टर यश पाटिल,
Satyam Kare, Kunal Nayak, Madhav, also known as Maddy. Without any further ado, let's get going with the prize distribution. The winner team, ladies and gentlemen, Team DUPMC, sponsored by Dr. Ketki Patil. May I request the team members to come? Runner-up team. Do I take the name? Okay. GMC Jalgaon Group A, Team A. May I request all the players to come forward? May I request Chaitanya sir and a huge round of applause, ladies and gentlemen. Live example of sportsman spirit. Thank you very much, sir. And now, the winning team, Team DUPMC, sponsored by Dr. Ketki Patil. Thank you very much indeed. Hip, hip. Hooray! Hip, hip. Hooray! Hip, hip. Hooray! Hip, hip. And now the man of the final match, Dr. Dishant Patil. हम सब के हर दिल अजीज ह्यूज राउंड ऑफ अप्लॉज लेडीज एंड जेंटलमैन जीसीएल च्या आयोजनासाठी इंटर्न बैच 2017 ची ही जी बैच आहे त्या बैच ने हे आयोजन केलेला आहे आणि खूप उत्कृष्ट असं आयोजन केलेलं आहे आणि लीडरशिपला त्यात खूप महत्त्व असतं दिशांतने ती लीडरशिप दाखवली शेवटच्या दिवशी थोडंसं गालबोट लागलेलं आहे पण एनीवे आपण ते विसरून जाऊया आणि परत परत जोमाने अजून आपण खूप मोठ्या मोठ्या मॅचेस मॅनेज करू शकतो हे याच्यावरून आपल्याला लक्षात आलेलं आहे लवकरच आपण डॉक्टर उल्हास पाटील मेडिकल कॉलेजचं नवीन ग्राउंड त्याचा 65 मीटरचा रेडियस आहे असं नवीन ग्राउंड आपण या 6 महिन्यात तयार करतोय मागच्या बाजूला आपला खूप मोठा कॅम्पस आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला खूप ह्यूज असं क्रिकेट ग्राउंड आणि फुटबॉल फुटबॉल ग्राउंड असे दोन ग्राउंड इथे होत आहेत त्याचबरोबर
त्या ठिकाणी आपण बॉक्स क्रिकेट पण सुरू करतोय. तर परत दिशांकरता जोरात टाळ्या वाजवा. अनडाऊटेडली सर. अँड नाव मॅन ऑफ द सिरीज वेद भूषण फ्रॉम GMC नांदेड. आची कॉंग्रॅच्युलेशन्स वेद भूषण. One of the best players everyone here has ever come across. Best batsman. Man of the series rahane itka sopan asta. Continuous efforts. Ane te continuous efforts tane ghetlele ahe. Manun aaj to tya trophy cha mankar aahe. Tar dhanyavad. Best batsman, may I request Ved Bhushan to come on the stage again. 154 runs, ladies and gentlemen. Hat-trick of sixes. May I request him to come back on the stage? Hat-trick of sixes, 5 in a row. Claps should not stop, ladies and gentlemen. Another winner for hat-trick, Krishna Dhage. You may smile. Another one for hat-trick of sixes. Bipin Satarkar. Fame jinka dusra naam hai. Best bowler, Krishna Dhage, GMC Jalgaon Team A. Best fielder, Ganga Prasad, Team Shaurya. May I request someone else to collect the prize on his behalf? Ladies and gentlemen, he's taken 6 catches. Girls team, runner-up. Team Adhirath, sponsored by Rohit Bhosle. May I request
दिव्या, दिव्यानी, सायली, अर्पिता, ईश्वरी, साक्षी, वैष्णवी, स्नेहा, हिंगोली, ज्ञानेश्वरी, सानिका एंड अंशिका टू कम ऑन द स्टेज. मे आई ऑल्सो रिक्वेस्ट रोहित भोसले टू कम ऑन द स्टेज प्लीज. Hearty congratulations, Rohit. Heart congratulations to you. And now the winner for girls, none other than, yes, CP Sir's Surgical Strikers. May I request the team, Dr. Prajakta Patil and everyone else to please come on the stage. वसुधा, शरयु, निकिता, वैष्णवी, सुचिता, गायत्री, प्रणाली, काजल. एज अ जेंटलमैन आई हैड द प्रिविलेज टू सी देयर प्रैक्टिस. डॉक्टर सीपीज सर्जिकल स्ट्राइकर्स एकदम फॉर्म मध्ये सगळे आणि सर्व गर्ल्स टीम जी आहेत त्यांना माझं एक सजेशन राहील पुढच्या वर्षापासून म्हणजे आतापासून प्रॅक्टिस करायची आहे. कोणीच बॉल असा फेकायचा नाही, असा टाकला गेला पाहिजे. ठीक आहे, नेक्स्ट टाइम. चला ठीक, थँक्यू. हॅट्रिक ऑफ सिक्सेस राजू सिंग जीएमसी. I'm sorry, Anish Singh, GMC Jalgaon, please come on the stage. Hearty congratulations, Anish. जीसीएलचा या वर्षाचं ह्या मॅचेस संपलेल्या आहेत. मी रनरअप टीमचं खूप अभिनंदन करेल, त्यांनी खूप छान खेळ केलेला आहे. पण आपल्या आयुष्यामध्ये हारजीत ही चालूच असते. जिंकणारा खूप काही मोठा नसतो किंवा हारणारा खूप काही लहान नसतो. ज्याला हार स्वीकारता येते तो खरा हिरो असतो. मी जिंकणाऱ्या टीमचंही अभिनंदन करतो, हारणाऱ्या टीमचं कौतुक करतो आणि पुढच्या वर्षी याच ग्राउंडवरती नक्की जीएमसी जळगावच जिंकेल असं त्यांना मी प्रोत्साहन देतो. आणि परत पुढच्या वर्षी त्यांनी चांगली तयारी करावी. धन्यवाद. One last award, best umpire
डॉक्टर पंकज राजपूत एंड डॉक्टर योगेश खुरपे. मैं रिक्वेस्ट देम टू कम ऑन द स्टेज प्लीज. डॉक्टर योगेश खुरपे सर कुछ हाथ. लेडीज एंड जेंटलमैन ह्यूज राउंड ऑफ अप्लॉज फॉर देम. Thank you very much. And now, hat-trick of wins, Captain Dr. Akshay Barote. Huge round of applause, please, ladies and gentlemen. And thus we have reached the end of it. Thank you very much. Aap sab ka shukriya ki aap apne qeemti waqt ko nikal kar is match ko dekhne aaye, khelne aaye aur yahan ek alag sama aur fiza aapne banayi. Ye hum interns batch ka aakhri organized event tha. I'm really happy that it was done in such a marvelous way and it was a grand success, not only because of the organizers, not only because of our mentors, but a major role was played by each and every person who came not only as a spectator, but as even if the person has watched a live match. So thank you very much, each and everyone, ladies and gentlemen. May I request CP sir to say a few words. Hello. Thank you everyone for coming this and enjoying this event. I'm happy that everyone has come. 32 teams are participating in that. 70 matches were conducted and we have conducted this in the good way. Chalo, so thank you so much and good night everyone and best luck for the next year. I request her to come on the stage, please. Congratulations, Gayatri. Finally, thank you very much.